आज आपण शिकू परमेश्वराच्या कृपानी नवरा आणि बायको त्यांच्यामध्ये सलामी शालोम परमेश्वराचं नाव आहे शालोम. आपल्या नमाजीत आपण जेव्हा नमाजीला उभा राहतो मशिदीत किंवा घरात शेवटची बराखा आहे आम्ही वरेख तामो इस्रायल बशलोम. परमेश्वर आशीर्वाद देईल सगळ्या जमातीवर, पण कुठली आशीर्वाद त्यांच्यामध्ये सलाम राहील. कोहानीम लोक जेव्हा उभे राहतात आणि त्यांचे हात वरती उचलून अख्ख्या जमातीला मिशबरखा देतात, पहिला ते म्हणतात हे वरखेखा अदोनाय विश्मरेखा, हे अदोनाय पणा विलेखा विहोनेखा. आणि शेवटचं वाक्य काय, ईसा अदोनाय पणा विलेखा यसेम लेखा शलोम शलोम. परमेश्वराला शेवटी बरखत कधी येतं घरात, जेव्हा शालोम असेल घरात. शालोम म्हणजे सलाम, पीस. घरात जेव्हा शालोम आहे घरात बरखत आहे. तनूत म्हणजे असं लिहिलं आहे की घरात बरखत येतं जर नवरा बायकोमध्ये शालोम आहे, एकामेका सांगत लोक बरोबर शास्त्रप्रमाणे वागतील तर लोकांना शालोम मिळेल. पण वाचू या पुस्तकातून जरासा. एक मोठे राब होतं, त्यांचं नाव होतं रबी इलियाऊ. इलियाऊ आपण बोलतो इलायचा, इलियाऊ लोपियान त्यांचं आडनाव होतं लोपियान. ते म्हणतात दोन उंच डोंगर होतं, हा एक बाजूला एक डोंगर आणि एक एकदम उंच डोंगर, दोन्ही उंच डोंगर बाजू बाजूला आहेत असं. आणि मधी हिब्रूमध्ये म्हणतात एमेक, इंग्लिशमध्ये आपण बोलतो व्हॅली. पण एकदम खोल आहे, एकदम डीप आहे. राजाचा असा विचार होता की आपण एक ब्रिज म्हणजे पूल बांधू आणि माणसं जाऊ शकतील या डोंगरातून त्या डोंगराला, वरून खाली काय उतरा आणि अख्खा फेरी मारा राऊंड मारा लय तास लागतं शॉर्टकट. पण खाली नदी आहे, पाणी आहे, दगड आहे, कोण खाली पडल खालास त्याचा काही चुरा नाही राहणार. राजा असा म्हणाला जो या दोन डोंगरांना जोडल, जॉईन करल, काही ब्रिज बांधल, पूल बांधल, त्याला तो मोठा मोबदला देईल. तुला राजा त्याला एकदम मोठा श्रीमंत करल, श्रीमंत बनवल त्याला. हा नुसता ही नुसती उदाहरणाची गोष्ट आहे. ह्याचा उदाहरण काय, अभ्यास काय, इथून म्हणतात की पुरुष जसं काही उंच डोंगर आहे आणि बायको स्त्री ती पण तशी एक उंच डोंगर आहे. हे लोकांना जोडायला एक भाग करायला हे एकदम कठीण काम आहे, एकदम मुश्किल आहे हा काम. कारण का पुरुषा आणि स्त्रियामध्ये बायोलॉजिक शरीरामध्ये अक्कलमध्ये पण भेजामध्ये मेंदूमध्ये त्याच्यामधला मोठा फरक आहे. इथं आपल्याकडे भेजामध्ये दोन बाजू आहेत, उजवा बाजू आणि डावा बाजू. पुरुष बहुतेक जगा पुरुष जगात काय नाही सगळं, बहुतेक पुरुषांना हा उजवा बाजू बेजामध्ये मेंदूमध्ये ते जास्ती वापरतात, हे त्यांचा मजबूत आहे जास्ती. आणि स्त्रियांचा डावा बाजू. म्हणून पुरुषा आणि स्त्रियामध्ये फरक आहे, लय मोठा फरक आहे. पुरुष जास्ती अक्कल वापरतं आणि स्त्री जास्ती मनामध्ये तिला काय वाटतं ते वापरतो, ती आपण बोलतो इंग्लिशमध्ये फिलिंग. पण पुरुष अक्कल आणि बाई हृदय जास्ती वापरतं, असा त्यांच्यामधील फरक आहे. आता आपण हा शिवर आपल्याला आहे की आपण याच्यामध्ये फरक काय. म्हणून हे दोघांना घरात संगत राहायचा आणि त्यांच्यामध्ये एकी हे लय कठीण काम आहे. कारण जसं काही दोन ऊन डोंगर आहेत आणि त्या लोकांना जोडला पाहिजे. अजून दुसरा प्रॉब्लेम आहे की ती कुठल्या घरात वाढली आणि तो कुठल्या घरात वाढला, त्याचा आईबाप दुसरा आहेत, त्या लोकांनी शिक्षण दुसरा दिला आणि तिचा आईबाप दुसरा आहेत. आजो आजी पंजू पंजी हे याच्यामध्ये लय फरक आहे. भावंड बहिणी लय फरक आहे. शाळा मित्र मैत्रिणी ह्यांनी कुठली पुस्तकं वाचली, अख्ख्या आयुष्यात तिने कुठली पुस्तकं वाचली, त्यांनी काय बघितला, तिने काय बघितलं, याच्यामध्ये लय फरक आहे. त्याप्रमाणे त्यांच्या विचारामध्ये लय मोठा मोठा फरक आहे. आपण कसा हे दोघांना तो ब्रिज बांधू आणि
त्यांच्यामध्ये एक एक कशी होईल हे आपण बघत असे पुढे हळूहळू आपण दरवेळा कमी शॉर्ट शॉर्ट आयडिया आपण देऊ आणि आपण कमवान कमवान म्हणजे हिब्रूमध्ये एक परमेश्वराच्या प्रमाणे गेला पाहिजे की जर ज्यांनी माणसाचा उत्पन्न केला आहे म्हणतो तर बसले जर मी पुस्तकं विकत घेईन दुकानात पुस्तकं आहेत शलोम कसा करायचा मला माहीत नाही प्रजाती माणसामध्ये ते लोक कसं वागतात त्यांच्यामध्ये शलोम कसा आहे काय नाही मला नुसतं एक अभ्यासात शास्त्रामध्ये आम्ही असं शिकलेलो आहो की परमेश्वराने आपल्याला बिनेसर लोकांना आपल्याला शास्त्र दिलेलं आहे आपण त्या शास्त्राप्रमाणे वागू तर आपला बरोबर घर चालेल घरा बायकोमध्ये सलाम येईल घरात मुलांचं शिक्षण चांगल्या मार्गाला जाईल आणि बेजात असे परमेश्वराचे ईश्वराच्या कृपाने घरात पैसा खाणं पिणं हे पण त्यांचा काही कमी नाही होणार कारण परमेश्वर वचन देते तेलीमध्ये दावी राजा असा म्हणते ना राही ती ग्यामचा क्रांती मी लहान बच्चा होतो मुलगा होतो आणि आता मी मोठा म्हातारा झालोले वेलो राही ती सद्दिक नेजाफ असा बघितला नाही की कोण सात्विक माणूस परमेश्वराने त्याला सोडला म्हणजे त्याच्यावर त्याला सांभाळत नाही तो भूकी आहे तो मरायला पोचलाय असा काय नाही वेलो राही ती मला काही दिसला नाही डोळ्यांनी मी किती वर्ष जगला मी किती पळालो शाहू राजाशी मी कुठं कुठं गेलो मला काही दिसला नाही सात्विक माणूस त्याला खाया प्यायला नाही वेलो राही ती सद्दिक नेजाफ वे झरो वकिष्णा हेम नाही दिसतो त्याची पुत्र त्याची मुलं त्या लोकांना बघितला नाही कधी भीक मागतात पावासाठी असा मला काही दिसला नाही असा म्हणते दावीद राजा म्हणून आपण जर परमेश्वराने आपल्याला तो कायद्याचं पुस्तक दिलाय त्याप्रमाणे आपण वागू आपल्या घरात बरखत येईल परमेश्वराला जर आपण आपल्या घरात आतमध्ये घेऊ तर परमेश्वर आपल्याला बरखत पण जो माणूस म्हणजे जो माणूस जर आपण परमेश्वराला खास विषयाला असा नको की आपण परमेश्वराला घरातून हाकलू ह्याचा अर्थ की आम्हाला नाही पाहिजे तू आमच्या घरात आम्हाला काय समजते त्याप्रमाणे आम्ही वागतो आम्हाला काय वाटते त्याप्रमाणे आम्ही करू आम्हाला पण अक्कल आहे आम्हाला पण समजते जर त्याप्रमाणे परमेश्वराला माणूस घरातून बाहेर हाकलं परमेश्वराप्रमाणे शास्त्रात काही त्याप्रमाणे तो नाही वागल मग परमेश्वर पण त्या माणसाला सोडल पण जर तो परमेश्वराप्रमाणे शास्त्रात काही जा त्याप्रमाणे वागल तर परमेश्वर ईश्वराच्या कृपाने त्याला बरखत पण देईल घरात आणि शालोम देईल सगळा देईल असं वाचते हो हा ब्रिज बांधायचा आहे आणि हा संबंध नवरा बायको ह्याच्यामध्ये शॉर्टकट नाहीत असं नाही की मी माझ्या घरात बघितला त्याप्रमाणे मी माझा पप्पा मम्मा माझा आजू आजी ते कसे वागले ते मी कॉपी करीन आणि माझ्या घरात मी आणीन तर बायको पण अशी बाबा तिला पण असं वाटते की माझा आजू आजी माझा पप्पा मम्मा ते कसे वागले ते लोकांनी घर कसा चालवला त्याप्रमाणे मी माझं घर चालवीन हे नाही होऊ शकत असं नाही होऊ शकत असं घर नाही चालणार कारण ह्याच्यामध्ये फरक आहे आणि तिच्यामध्ये फरक आहे ते दोघं आणतील ह्याच्यामध्ये मोठे ॲक्सिडेंट होऊ शकल म्हणून असं म्हण आहे पहिला मंदिर आपला तर नाश झाला दुसरा मंदिराचा पण नाश झाला तिसरा मंदिर तो बांधले जाईल लवकर बेजात असेम ईश्वराच्या कृपाने तो कायमचा राहील तसंच पण घरात पहिला मंदिर म्हणजे आपल्या आईबापाचं मंदिर घर म्हणजे पुरुषाचा घराणा तो कुठून आलाय जेव्हा तो त्याचा घर बांधायला आलाय त्याच्या घरी काय बघितला ते बाजूला ठेवला पाहिजे हा पहिला घर पहिला मंदिर आणि ती बायको ती स्त्री ती कुठल्या घरातून आली तो दुसरा मंदिर त्याचा पण नाश झाला ह्याचा अर्थ तिने ती काय बघितला ते तिच्या घरात तिने नाही आणला पाहिजे आणि ह्या दोघांनी संगत तिसरा मंदिर बांधला पाहिजे घरात नवीन घर शिकू शकतात मी माझ्या घरात असा बघितला ती बोलून माझ्या घरात पप्पा मम्मा अशी वागतात जर काही चांगलं असेल त्यांच्यामध्ये आपण घेऊ शकतो वापरू शकतो आपल्या घरात पण नाही की सगळा मी काय दिसला माझ्या घरात ते त्याप्रमाणे मी माझ्या घरात त्याप्रमाणे वागीन हे मॅचिंग मतीम नाही शकत कारण का तुझ्याकडे तर दुसरा आहे शुताब नवरा आहे तुझ्या पप्पा मम्मानी पण त्यांच्या घरात काय चाललं त्या लोकांनी त्यांच्या घरात नाही आणला तुझ्या बापानी त्याच्या पप्पा मम्माच्या घरातून सगळा नाही आणला आणि तुझ्या आईनी पण तिच्या पप्पा मम्माकडून सगळा नाही आणला तिच्या घरात नवीन घर बांधतात कधी पण नवीन झोडपं नवीन घर आपण सगळ्यांकडून आयडिया ऐकू शकतो पुस्तकं वाचू शकतो
पण शेवटी आपल्या घरात काय होईल ते नुसता नवरा बायकोनी संगत बसून गोडी गोडीनी बात करून त्याप्रमाणे ठरवलं पाहिजे आपला घर कसा चालेल ईश्वराच्या कृपाने.